काही नाही, भारताला 75 वर्ष स्वातंत्र्य पूर्ण झाले आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हे वर्ष मनवतो आहे. तर मलाही असं वाटलं की स्वतंत्रता के 75 साल 75 स्वादों के साथ मैं मनाव आणि म्हणून मग ही संकल्पना डोक्यात आली आणि त्यानुसार मग प्रयत्न सुरू केले. जवळपास 3 महिन्यामध्ये मला भारताच्या म्हणजे तांदळाच्या 300 जाती सापडल्या आणि त्याच्यातून नुसत्या सापडल्या पण मला उपलब्ध झाल्या त्या 100 जाती. आणि 100 पैकी मग थोडं चाळणी करून व्हेरीफाय करून की कुठला तांदूळ बनवला तर लोकांना आवडू शकेल त्यातल्या 75 काढल्या आणि हे 75 प्रकारचे तांदूळ घेऊन त्याचे 75 रेसिपीज मी बनवणार 17 तारखेला. सकाळी 9 वाजता हा इव्हेंट सुरू होईल, 9 ते 2 असा इव्हेंट असेल. आणि त्याचा मग करता करता म्हटलं चला आपण वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा हा करू, मग इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या इथे आम्ही नॉमिनेशन झाला. तांदूळ गुजरात, महाराष्ट्र, त्याच्यानंतर साऊथचे सगळे प्रकार आहेत आणि मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली. नवीन तांदूळ जो आहे तो साऊथमधून मला मिळाला आणि बांबू राईस, जे बांबू 60 वर्षाचा झाला की त्याला ज्या बिया येतात तर त्या तांदूळासारख्या असतात आणि त्याचा एक भात तयार होतो. प्रतिदिन दुसरा मीठ घालून त्याची भात तो शिजवला आणि तूप घातलं तरी खूप छान असा तो लागतो. हा विश्वविक्रम तयार करायला आम्ही 5 तासाचा अवधी दिलेला आहे. साधारण 1 तासामध्ये आम्ही 12 ते 15 प्रकारचे तांदूळ बनवू, पण 11 ते 15 मिनटं एका तांदूळ शिजायला लागतात. तर साधारण 20 मिनटामध्ये आम्ही 15 तरी पकडले तर तेवढे भात बनवू. आणि वितरण जे आहे तर ते अनाथाश्रमात किंवा मग वृद्धाश्रम आहेत, स्पेशल चाईल्डच्या स्कूल आहेत त्यांच्यासाठी आणि पूर्ण नागपूरकर ज्यांना एक इंटरेस्ट असतो की काय वेगळं होत आहे ते बघूयात त्यांच्यासाठी तो भातही तयार झालेला भातही असेल आणि नुसता रॉ तांदूळही असेल की कुठल्या तांदूळापासून कुठला भात किंवा त्याचा एक पदार्थ तयार झालेला. शेतकऱ्यांचाच रोल आहे आणि शेतकऱ्यांना म्हणजे हा पूर्ण रेकॉर्डच मी शेतकऱ्यांना समर्पित करणार आहे. कारण भात आपला म्हणजे माझा तरी खूप आवडता विषय आहे आणि मला वाटतं 80% लोकांना भात आवडत असतो आणि शेवटी आहे शेतकरी सगळीकडे. या इव्हेंटला तसे नागपुरातले सगळे हुशरू आहेत पण बाहेरून असं कोणी तसं बोलवलं नाही आहे, कारण तांदूळ हाच एक स्वतः आपल्या म्हणजे राजा माणूस आहे. नवीन एक पण ब्लॅक राईस आहे आणि त्या ब्लॅक राईसचं वैशिष्ट्य असं आहे की काळा पुकून जसा तो भात आहे म्हणजे तांदूळ आहे आणि तो आपल्या रामटेकजवळ तयार होतो. अतिशय सुगंधी असा तो तांदूळ, म्हणजे काळा रंग म्हटल्यावर आपल्याला असं वाटतं काय असा कसा नुसताच भुसा टाईप असेल पण तसं नाही, खूप सुंदर त्याला सुवास आहे. 75 प्रकारचे तांदूळ फायनान्स असा नाही म्हणता येणार, हे पूर्ण प्रोजेक्ट तर आम्ही स्वतःच करतो आहे. पण तरी पण मित्तल राईस वर्ल्ड नावाची एक कंपनी आहे आणि ती लातूरमध्ये आहे आणि त्यांनी कबूल केलं आहे की हे जे काय भात ते तांदूळ आहे तो आम्ही हे करू, काय कलेक्शन करू, स्पॉन्सर करू, पण आग्रह नाही आहे त्यांना. स्पॉन्सर केला तो उत्तम नाही. हा जो रेकॉर्ड जो आहे हा माझाच रेकॉर्ड आहे, म्हणजे अद्यापी कोणी असा रेकॉर्ड केलेला नाही. नागपूरकरांना हेच आवाहन करेन की संध्याकाळ सकाळची छान पावसाळी सकाळ असेल, सुट्टी आहे सगळ्यांना आणि 9 ते 2 असा 5 तासाचा इव्हेंट आहे. आपली वेळ व्यवस्थित बघून इथे या राईस खाऊन बघा आणि न्यायचा असेल तर छोटा डब्बा आणून घेऊन जाईल, मागच्या मोठा डब्बा लोकांनी इथे मोठे जाईल ते सगळ्यांना ते मिळाले नाही तर इथे येऊन जर त्याचा मजा घेतला तर छान वाटेल आणि निःशुल्क आहे, कोणाकडून पैसे घेणार नाही.